अजाण सुरू होते म्हणून मी माझं भाषण थांबवलं होतं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो आणि या, या सभेनं शिंदेसाहेब हे देखील सिद्ध झालंय की पाच तारखेची सभा ही कॉर्नर सभा होती कॉर्नर सभेमध्ये यायचं सा। शिंदेसाहेबांवर टीका करायची रामदासबाईंवर टीका करायची पालकमंत्री म्हणून माझ्यावर टीका करायची योगेश कदमांवर टीका करायची आणि म्हणून सकाळी मी सांगितलं की पाच तारखेची सभा ही विचार देणारी सभा नव्हती तर फक्त शिवीगाळ करणारी सभा होती आणि शेवटी महाराष्ट्राचं राजकारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये अनेक सरकार गेली अनेक मुख्यमंत्र्यांना पाय उतार व्हावं लागलं पण आठ महिन्यांपूर्वी शिंदेसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना गुवाहाटीला नेऊन आणलं आणि शिंदेसाहेब ते काही लोकांचे एवढं वर्मी लागलंय की त्याच्यातनं ते बाहेरच आलेले नाहीत कोकणासाठी काय देणार आहात कोकणासाठी काय करणार त्याच्यावर शिंदेसाहेब नक्की बोलणार आहेत परंतु आज या कोकणानं पुन्हा एकदा निश्चय केलाय की आम्ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या सोबत आहोत म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या सोबत आहोत आणि म्हणूनही अतिविराट सभा या ठिकाणी जमलेली आहे शिंदेसाहेबांनी आठ नऊ महिन्यामध्ये कोकणासाठी काय केलं महाराष्ट्रासाठी काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे परवाच्या बजेटमध्ये शिंदेसाहेब तुम्ही फक्त रस्त्यांसाठी या जिल्ह्याला जवळजवळ पावणे चारशे कोटी रुपये दिलेले आहेत सिंचनाच्या प्रकल्पासाठी जवळजवळ तीनशे पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत आणि एवढंच नाही दापोली असेल मंडणगड असेल खेड असेल गुवाघर असेल माझा रत्नागिरी मतदारसंघ असेल जो समुद्राच्या लगत आहे आप आपल्याकडे अतिवृष्टी होते आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती येते त्याच्यावर मात करण्यासाठी या कोकणात सगळ्यात जास्त निधी आठशे कोटी रुपयाचा हा एकनाथ शिंदेसाहेबांनी रत्नागिरी जिल्ह्याला दिलेला आहे तर मागच्या अडीच वर्षामध्ये काय झालं हे ऐकण्यासाठी पाच तारखेची सभा असेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं पण त्या ठिकाणी सांगण्यात आलं की माझ्या हातात काहीच नाही मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाहीत पण एकनाथ शिंदेसाहेब तुम्हाला द्यायला इथं आलेले आहेत कोकणचा विकास या ठिकाणी करायला आलेले आहेत आणि कोकणाच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आज योगेश कदमने जी भावना या ठिकाणी व्यक्त केली बाई त्याचा साक्षीदार मी आहे योगेश कदमांना राजकीय कसं संपवायचं सा। यासाठी जे षडयंत्र रचलं गेलं त्या बैठकीला मी देखील होतो आज योगेश कदमांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर जो आत्मविश्वास दिसतो हा शिंदेसाहेब तुम्ही आम्हाला तुमच्यासोबत नेल्यामुळे दिसतो पण ज्यावेळी नगरपालिकेची निवडणूक झाली मंडणगड आणि दापोलीची त्यावेळी योगेश कदमांना किती तिकीट द्यायची यावर एक फार मोठी चर्चा झाली योगेश कदम शिवसेनेचे आमदार पण योगेश कदमांपेक्षा जास्त तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यायची असा एक अलिखित नियम काही लोकांनी केला आणि तसे आदेश झाले योगेशजी भाई कदाचित त्यावेळी तुमचा माझ्याबद्दल गैरसमज झाला असेल मी तुम्हाला सांगत होतो योगेशजी की तुम्ही आठ तिकीटं घ्या नंतर नंतर चार तिकीटावर आलं नंतर नंतर दोन तिकिटावर आलं आणि शेवटी योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही योगेश कदमांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांनी ने केलेला होता आणि त्यावेळी मी मी त्याचा साक्षीदार आहे आणि म्हणून ज्या आमदाराला आपण शिवसेना म्हणून निवडून दिलंय त्या आमदाराचं खच्चीकरण करण्याचा डाव ज्यांनी आखलेला होता तो देखील योगेशजी भाईंच्या नेतृत्वाखाली आपण तुम्ही धुळीस मिळवला त्याबद्दल देखील मला मनापासून आपलं कौतुक आहे आणि म्हणून विकासाची कामं डीपीसीची असेल आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतोय पण मी आपल्याला शब्द देतो एक वेळ माझ्या मतदारसंघामध्ये कमी पैसे घेईन पण तुम्हाला लागतील तेवढे पैसे पालकमंत्री या नात्याने या मतदारसंघामध्ये दिल्याशिवाय मी थांबणार नाही कारण मला माहिती आहे मागच्या अडीच वर्षामध्ये काय झालं पंच्याहत्तर लाख रुपये तुम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा कोटी रुपये देणारे पालकमंत्री या जिल्ह्याला मिळालेले होते आणि शिंदेसाहेबांकडे मी सारखी तक्रार करायचो भाई मी निवडून आलोय रत्नागिरीतनं शिंदेसाहेब कधीतरी सांगा मला पालकमंत्री सिंधुदुर्गचा केलेला आहे कारण नारायण राणेंबरोबर भांड्याला ना कोण मिळत नव्हतं म्हणून मी नव्वद हजारांना निवडून आल्यानंतर देखील मला पालकमंत्री सिंधुदुर्गचं केलं होतं सिंधुदुर्गाचं मेडिकल कॉलेज होऊ नये यासाठी खटाटोप चालू होता कारण ते नारायण राणेंचं कॉलेज होतं आपल्याला एकाच किस्सा मी या ठिकाणी सांगतो आम्ही गुवाहाटीला गेलो ही काय आरोप प्रत्यारोप होतात जो काही सकाळी साडेनऊचा एपिसोड लागतो ते राज्यसभेवर आमच्या मतामुळे गेलेत साहेबांनी आम्हाला सांगितलं की एकेचाळीस मतं त्यांना पडली पाहिजेत म्हणून सगळ्या आमदारांनी त्यांना एकेचाळीस मतं टाकली म्हणून ते राज्यसभेवर गेलेत म्हणून त्यांच्या मागे खासदार लागलेला आहे पण या सगळ्या गोष्टीचा उहापो शिवसैनिकांनी पुढच्या कालावधीमध्ये निष्ठावान शिवसैनिक म्हणून प्रत्येक वाडीवास्त्यांवर केला पाहिजे आज रामदा रामदासभाई पर्यावरण मंत्री असताना या जिल्ह्याचा कायापलट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला कोट्यावधीचा निधी या संपूर्ण परिसरामध्ये आला पण पर त्याला देखील स्थगिती देण्याचं पाप काही लोकांनी केलं योगेशजी मला असं वाटतं कालच मला काही मंडळी भेटली होती आणि मी साहेबांशी एका कामासाठी डायरेक्ट फोनवर बोललो साहेबांच्या स्वीय सहायकाला साहे फोन लावला साहेबांशी बोललो ते माजी मंत्री होते त्यांनी मला सांगितलं की एवढा संपर्क ठेवणारा मुख्यमंत्री माझ्या आयुष्याच्या साठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी बघितला नाही त्याच्यामुळे आपले मुख्यमंत्री हे मुख्यमंत्र्याच्या आविर्भावामध्ये न राहता आपले कुटुंब प्रमुख म्हणून वावरतात याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि आज या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मनपूर्वक आपलं कौतुक करतो आपण दाखवून दिलं की खरी शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचा विचार पुढं नेण्याचं काम फक्त आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य शिवसे नेते ने एकनाथजी साहेब करतायत आणि म्हणून त्यांचं समर्थन करण्यासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहात आता मला असं वाटतं उद्या परत काहीतरी सुरू होईल पण मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की शिंदे साहेब तुम्ही या शहरामध्ये येणार जिल्ह्यामध्ये येणार म्हणून गेले तीन दिवस आम्ही स्वतः बघतोय लोकांच्या चेहऱ्यावर जो आत्मविश्वास आहे की आमच्या कुटुंबातला माणूस येणार आहे आमचा कुटुंब प्रमुख येणार आहे आमचा भाऊ येणार आहे आमचा मुख्यमंत्री येणार आहे जो आम्हाला कायमस्वरूपी विकासाला ताकद देणार आहे हा चेहऱ्यावरचा त्यांचा स्थायी भाव गेले काही दिवस या संपूर्ण परिसरामध्ये आम्हाला बघायला मिळतोय आणि म्हणून पुन्हा एकदा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एकनाथ साहेबांचं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि भविष्यामध्ये दोनच नाही पाचच्या पाची, पाची आमदार शिंदेसाहेब तुमचे असतील हा पालकमंत्री यांना त्यांना आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र